भंडारदाराला पोहोचले काजवे बघण्यासाठी. काजवेच काजवे. 28 मे आणि भंडारदऱ्याला आलोय विजित आणि मी काजवे बघायला. रात्र झाली आहे, जवळपास 1 वाजला आहे. पोचलो आहे काजवे बघण्यासाठी. आत्ताच थोड्या दिवसापूर्वी पाऊस पडून गेला आहे. परफेक्ट सिच्युएशन आहे, क्लायमेट परफेक्ट आहे काजवे दिसण्यासाठी. आणि काजवेही पुष्कळ आहेत. फक्त एवढंच की लॉकडाऊनमुळे येता येत नाही आहे, पण गावी आलो आहे काही रिझनमुळे. त्याच्यामुळे पास मिळाला, पोलीस परमिशन घेऊन गावी आलो आहे आणि सोबत काजवेही बघून घेतो आहे. हे काजवे कॅप्चर करणं हे महाकर्म कठीण काम आहे. काजवे कॅप्चर करण्यासाठी एक्सपर्टीज पाहिजे, इन्स्ट्रुमेंट्स पाहिजे आहेत. खूप प्रयत्न करूनही आतापर्यंत तरी काजवे कॅप्चर झाले नव्हते. ह्यावेळी मी व्हिडिओ काढतो आहे, पण बघूया कॅमेरेमध्ये व्हिडिओमध्ये कॅप्चर होत आहेत का हे आता तरी नाही सांगू शकत. नंतर प्रोसेसिंग केल्यानंतर कळेल की खरंच कॅप्चर झाले की नाही झालेत. पावसाळ्याच्या जस्ट आधी आठवडा दोन आठवडे आणि उन्हाळ्याचा शेवट म्हणजे मेचा शेवटचा आठवडा ते जूनचा पहिला आठवडा, या पिरियडमध्ये भंडारदरा नंतर हरिश्चंद्रगड अशा ज्या पाणथळ जागा आहेत तिथे लाखो करोडो काजवे एकाच वेळी दिसतात. सगळीकडे नुसते काजवेच काजवे असतात. डील एकदम डार्लिंग झाला ना भाई. काजवेच काजवे. पूर्वी जेव्हा 2009-2010 वेळी यायचो इथे काजवे बघण्यासाठी तेव्हा गर्दी नसायची, कारण की कोणाला माहीत नव्हतं हे काजवे इथे असतात. पण त्यानंतर जे सोशल मीडिया आहे त्यामुळे सगळ्यांना माहीत पडलं आहे काजवे इथे असतात. लोकल सुद्धा यामागे जास्त लागल्यामुळे, कारण की त्यांचं चरितार्थ त्यांना चालवायचं आहे, त्यांना त्याच्यासाठी त्यांनी कॅम्पिंग, काजवा महोत्सव आणि ह्या ज्या पद्धतीने हे स्प्रेड आउट केलं त्यामुळेही इथे जास्त गर्दी व्हायला लागली. आणि गर्दी जशी वाढायला लागली तसे काजव्यांचं प्रमाण कमी व्हायला लागलं. नॉट ओन्ली फक्त गर्दी, इथे जे रोड डेव्हलपमेंट झालं आहे त्यामध्ये सुद्धा पुष्कळशी झाडं ही कापली गेली, नष्ट झाली. त्याच्यामुळेही काजव्यांच्या संख्येवरती परिणाम झाला. हे काजवे फक्त काही स्पेसिफिक झाडांवरतीच दिसतात, असं झगमगाट दिसतो. असं आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे की ह्या झाडांवरती काजवे दिसत आहेत आणि त्याच्या बाजूच्या झाडांवर का काजवे दिसत नाहीत. पण ते ॲक्च्युली रिझन हे आहे की काही स्पेसिफिक झाडांवरतीच काजवे तुम्हाला दिसतील. अभिजित, यात काजव्याचा स्लो मोशन घ्यायचा रे, येईल का कॅमेऱ्यामध्ये? हां, सिम्पल आहे. कसं काय? कधी लहानपणी चतुर पकडलंस? चतुर? हा ना, लाल काळी. कधी रशी मानलीस? अरे मस्त खेळायचो बस. काजू असं बोलू नको तोडणार नाही जास्त लांब. अरे फालतूगिरी लावली तुम्ही, फालतूगिरी आहे. अभिजित सावंत एक गाणं बोलून दाखवतो का तू? अभिजित, अरे तू नावाला चोखता अभिजित सावंत. शेअर करा, लाईक करा आणि झुंजार माझी चॅनलला सबस्क्राईब करा.